राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी सर्वत्र कापसाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात दर वाढण्याचा अंदाज आहे. हीच बाब ओळखून कमी दरात कापूस मिळावा म्हणून खेडेगावात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केलं जात आहे. मान्सूनपूर्व लागवडीखालील कापसाचा वेचा बाजारात आला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला. त्या दिवशी 11,000 ते 16,000 रुपयापर्यंत विविध बाजारपेठांमध्ये भाव भेटले. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापूस बाजारपेठेत येण्यास आणखी टाईम आहे. या दोन भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. जास्त झालेल्या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील कपाशीची वाढ जशी पाहिजे तशी झाली नाही, तर कुठे खूपच पात्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जसं पाहिजे तसं उत्पन्न यावर्षी होणार नाही. याचबरोबर यावर्षी कापसामध्ये किडींचे प्रमाण खूप बघायला मिळत आहे. त्यामुळे जिथे आपल्याला 8 ते 9 क्विंटल कापूस होत होता, तिथे आता फक्त 4 ते 5 क्विंटलपर्यंत कापूस होईल असा अंदाज आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यामध्ये यावर्षी दुष्काळ पडला आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा कापसाचे उत्पादन घटणार आहे. याचबरोबर चीनमध्ये उष्णतेची लाट होती, त्यामुळे चीनमधील उत्पादनसुद्धा घटणार आहे. तसेच पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये पुराने कापसाचे भरपूर सारे नुकसान झालेले आहे. त्यामुळे चीन, अमेरिका आणि पाकिस्तान या तिन्ही देशातील उत्पादन यावर्षी घटणार आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व्यापारी आत्तापासूनच कामाला लागलेले आहेत. या व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग सुरू केली आहे. 10,000 रुपये क्विंटल दराने टोकन शेतकऱ्यांना दिले जात आहेत. यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस मिळवण्याचा मार्ग व्यापाऱ्यांनी मोकळा केला आहे. कापूस पिकातील मेहनत आणि खर्च बघता जर कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला तरच कापूस परवडणार आहे, नाहीतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच उरणार नाही. धन्यवाद.